भारतीय घरांमध्ये गोल फुगलेल्या पुऱ्या म्हणजे खास बेत असतो. पुऱ्या का फुगतात या साध्या प्रश्नामागे खूप मोठं विज्ञान आहे. गोष्टीचं नाव आहे पुरी का फुगते. मुळात इंग्रजी कथा आहे व्हाय डज अ पुरी पफ अप. ही गोष्ट लिहिली आहे वर्षा जोशी यांनी आणि मराठीमध्ये सुद्धा त्यांनीच अनुवाद केला आहे. चित्र काढली आहेत सोनल गुप्ता. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. आदिती आणि आरव यांना पुऱ्या फार आवडतात. शिरापुरी, खीरपुरी आणि श्रीखंडपुरी मस्तच. छोलेपुरी किंवा आलूपुरी तोंडाला अगदी पाणी सुटतं. पुऱ्या इतक्या चवदार लागतात की त्या कशाही बरोबर खाव्यात. पुऱ्या तळत असताना येणारा खमंग वास, आहा, आणि गरम तेलात तरंगणाऱ्या पुऱ्यांचं दृश्य. सोनेरी खुसखुशीत गरम फुगलेल्या पुऱ्यांवर नजर पडली की आदिती आणि आरव सर्वात जास्त गोल आणि सर्वात जास्त फुगलेल्या पुऱ्या घेण्यासाठी धावतात. पण पुरी फुगते कशी? तिच्या आतमध्ये हवा असते का? कोण भरत असेल पुरीमध्ये हवा? आदिती आणि आरव फुगे फुगवतात तेव्हा त्यात हवा तोंडाने भरतात म्हणून ते फुगे फुगतात. सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी बाबा पंप वापरतात. पण पुरी फुगवण्यासाठी आई आतली कुठलीच पद्धत वापरत नाही. ती फक्त पुऱ्या तळते आणि त्या फुगतात. कमाल आहे ना? आदिती आणि आरव यांनी ठरवलं की पुढच्या वेळी जेव्हा घरात पुऱ्या बनवल्या जातील तेव्हा निरीक्षण करायचं, प्रश्न विचारायचे आणि उत्तरं मिळवायची. बाबाने गव्हाचं पीठ एका मोठ्या परातीत घेतलंय. त्यात तो थोडं तेल आणि मीठ घालतोय आणि आता पिठात पाणी मिसळतोय. त्या पिठात पाणी अगदी लगेच कसं शोषलं जातं? त्याचं कारण असं आहे की पिठात काहीतरी खूप तहानलेलं आहे. तुम्ही जेव्हा तहानलेले असता तेव्हा तुम्ही काय करता? पाणी पिता. ग्लायडिन आणि ग्लुटेनिन हे गव्हामधल्या प्रथिनाचे दोन प्रकार आहेत. प्रथिने तसंच इतर रासायनिक पदार्थ हे रेणू नावाच्या छोट्या भागांचे बनलेले असतात. प्रथिनांचे रेणू फार तहानलेले असतात. पिठात पाणी घातलं रे घातलं की हे रेणू ते पिऊन टाकतात. मग ते मोठे आणि लठ्ठ बनतात. ते प्रसरण पावतात. साहजिकच त्यांना आता नीटपणे बसायला पुरेशी जागा राहत नाही म्हणून ते एकमेकाला स्पर्श करून ढकलू लागतात. खरं तर ते एकमेकांना चिकटतात. कधीकधी तुम्ही खेळत असताना एकमेकांचे हात धरून साखळी बनवता. मग ती अख्खी साखळी फिरू लागते. त्याचप्रमाणे हे रेणू एकमेकांना चिकटतात आणि एक जाळं बनवतात. बाबाने आता त्या पिठाचा गोळा बनवला आहे. तो आईला तो गोळा आणखी मळायला सांगतोय. ती तिच्या तळहातावर थोडं तेल घेते आणि गोळा मळू लागते. गोळा जोर लावून मळावा लागतो. ती म्हणते की गोळा जर मळला नाही तर पुऱ्या फुगणार नाहीत. या दोन गोष्टींचा परस्परांशी काय बरं संबंध असेल? यातलं गुपित असं आहे, जेव्हा पिठाचा गोळा मळला जातो तेव्हा एकमेकाला चिकटलेले रेणू आता ताणायला सुरुवात होते. जेव्हा ही प्रक्रिया संपते तेव्हा एक नवीन प्रथिन तयार होतं. त्याला ग्लुटेन असं नाव आहे. ग्लुटेन रबर बँडसारखं ताणलं जातं आणि त्याला कोणताही आकार देता येतो. आणि म्हणूनच पिठाच्या मळलेल्या गोळ्याला कोणताही आकार देता येतो. आईने पिठाचा गोळा थोडा वेळ बाजूला ठेवला आहे. ती आता खीर बनवते आहे. ती पुऱ्या लाटायला लागली की परत यायचं असं आदिती आणि आरव ठरवतात. आता आई आणि बाबा एकदम तयारीत आहेत. आईने कढईत तेल ओतलं आणि ती चुलीवर ठेवली. ती आता पिठाच्या गोळ्यातून एक छोटासा भाग घेते आणि त्याची पुरी लाटते. बाबा ती पुरी गरम तेलात सोडतो. काही मिनिटात पुरी फुगते. हे कसं काय घडलं? आता काय घडलं होतं ते पाहू. पिठाच्या गोळ्यातील ग्लुटेनमुळे पुरी लाटणं शक्य होतं. जेव्हा गोळ्याचा छोटा भाग लाटला जातो तेव्हा पुरीमध्ये ग्लुटेनचा ताव तयार होतो. जेव्हा पुरी गरम तेलात सोडली जाते तेव्हा तेलामुळे तिचा खालचा पृष्ठभाग खूप गरम होतो.
तुम्हाला आठवत आहे ना, आपण पिठाचा गोळा बनवण्यासाठी पाणी वापरलं होतं. त्यामुळे उच्च तापमानामुळे पुरीच्या पिठातील पाण्याची वाफ होते. या वाफेचा दाब खूप मोठा होतो आणि तो ग्लुटेनच्या तावाला वर उचलतो आणि म्हणून पुरी फुगते. बाबा आता पुरी उलटतोय म्हणजे तिचा दुसरा पृष्ठभागही सोनेरी बनेल. त्याने आता पुरी कढई बाहेर काढून ताटात ठेवली आहे. आता एक काटा घेऊन, म्हणजे आपण ज्याला फोर्क म्हणतो, काटा घेऊन पुरीमध्ये भोक पाडा. वाफ बाहेर पडताना दिसते ना, म्हणजे फुगलेल्या पुरीत हवा नसते, तिच्यात वाफ भरलेली असते. बरोबर ना? भेळपुरी किंवा दही बटाटा पुरी यासाठी वापरल्या जाणाऱ्या पुऱ्या फुगलेल्या का नसतात? यासाठी तीन कारणं असू शकतात. पुरी जर फार पातळ लाटली तर पुरी फुगण्या इतकी वाफ आणि त्या वाफेचा दाब निर्माण होत नाही, त्यामुळे पुरी फुगत नाही. कधी कधी पुरी लाटल्यानंतर त्यामध्ये काट्याने छोटी छिद्र पाडली जातात. अशा पुऱ्या तळताना निर्माण झालेली वाफ छिद्रांमधून निघून जाते आणि त्यामुळे पुरी फुगत नाही. अशा पुऱ्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापरल्या जातात. पुऱ्या जर कमी तापमानात तळल्या गेल्या तर वाफ हळूहळू तयार होते, दाब तयार होत नाही आणि पुरी फुगत नाही. आपण एखादा एक प्रयोग करून बघूया का? गव्हाच्या पिठातून ग्लुटेन कसं मिळवायचं? गव्हाचं पीठ आणि पाणी वापरून पिठाचा गोळा बनवा. फक्त आवश्यक तेवढंच पाणी वापरा, म्हणजे गोळा फार घट्ट किंवा फार सैल होणार नाही. तळहाताचा खालचा भाग वापरून गोळा चांगला काही मिनटं मळा. गरज पडल्यास थोडं तेल वापरा, म्हणजे हाताला चिकटणार नाही. गोळा झाकून 10 मिनटं तसाच ठेवा. आता एक मोठं पातेलं घ्या आणि गोळा त्यात ठेवा. त्याआधी तो पुन्हा काही मिनटं मळून घ्या. गोळ्यावर पातेलीत पाणी घाला. गोळा पाण्यात पूर्ण बुडाला पाहिजे. गोळा पाण्यात पाणी पांढरं होईपर्यंत मळत राहा. आता ते पाणी फेकून द्या आणि पुन्हा स्वच्छ पाणी पातेलीत भरा. ही कृती पुन्हा पुन्हा करत राहा. शेवटी गोळ्याचा एक छोटा भाग उरेल जो मळला तरी पाणी पांढरं होणार नाही. याचा अर्थ पिठाच्या गोळ्यातील सर्व स्टार्च निघून गेला आणि फक्त ग्लुटेन उरला आहे. याचं कारण स्टार्च पाण्यात विरघळतो पण ग्लुटेन पाण्यात विरघळत नाही. पिठाचा तो ग्लुटेन असलेला छोटा गोळा बाहेर काढा. तो रबर बँडसारखा ताणू शकतो आणि परत पूर्वस्थितीला येऊ शकतो. ग्लुटेनमधला स्थितीस्थापकत्वाचा गुण अशा प्रकारे दर्शवला जातो. आपण गोळ्याला पसरू शकतो, त्याला कोणताही आकार देता येतो, हे त्यातून दर्शवलं जातं. पुरी आणि गहू यासंबंधी काही लक्षवेधी माहिती. वैज्ञानिकांच्या मते जंगली गव्हाचा उगम मध्य पूर्वेकडील देशांमध्ये 11,000 वर्षांपूर्वी झाला. संस्कृत ज्ञानकोश, अभिलषितार्थ चिंतामणी किंवा मानसोल्लास या राजा सोमेश्वर यांनी 12व्या शतकात लिहिलेल्या ग्रंथातील संदर्भाप्रमाणे पुरीसारखा पदार्थ त्या काळी बनविला जात होता. त्याला पहलिका हे नाव होतं. म्हणजे असं दिसतं की पुरी कमीत कमी 800 वर्ष तरी जुनी आहे. सिरियामधील दमास्कस येथील उत्खननातून आढळतं की गहू 9,000 वर्ष इतका जुना आहे. गव्हाच्या रोपांच्या लावणी आणि कापणीसाठी आणि गहू दळण्यासाठी आवश्यक ती हत्यारं उत्खननाच्या ठिकाणी मिळाली. आता तुम्हाला काही शोधून काढायला खाद्य देऊ. ज्वारी, बाजरी किंवा तांदळाच्या पिठापासून पुरी बनवणं शक्य आहे का? नसेल तर का नाही? पुरीशिवाय इतर कोणते पदार्थ आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो? पिठामध्ये पाणी जास्त घातलं गेलं तर काय होईल? तवा किंवा तंदूर वापरून गव्हाच्या पिठाचे पदार्थ बनवले तर काय घडतं? गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.